विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत। आमदार रामभाऊ सातपुते मित्र परिवार यांच्या वतीने गरजू निराधार ज्येष्ठांना अन्नदान, माजी मंत्री आमदार सुभाष बापू देशमुख आणि भाजीमो राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोलापुरातील विविध भागात लोकोपयोगी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले। या निमित्ताने मार्कंडेय सोलापूर रुग्णालय येथे गरजू रुग्णांना फळाचे व बिस्किटाचे वाटप करण्यात आले। रुग्णांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले। तसेच सोलापुरातील कुमटा नाका परिसरातील कुष्ठरोगी वसाहत येथे एका वेळेचे जेवण व्यवस्थित बनवता न येणाऱ्या ज्येष्ठ निराधार कुष्ठरोगी वृद्धांना 2 वेळ पुरेल एवढे अन्नदान करण्यात आले। सत्कार हार तुरे याला फाटा देत सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे असे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केल्यामुळे आज आम्ही गरजूंना अन्नदान करत आहोत असे मत भाजपा युवा मोर्चाचे यतिराज होनमाने यांनी व्यक्त केले। या सामाजिक उपक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुलसीदास भुतडा, रामचंद्र जन्नू, मार्कंडेय रुग्णालयाचे व्यवस्थापकीय अधिकारी अकीम साहेब, आनंद बिर्रू, दत्तू पोसा, रामचंद्र मुटकिरी, यल्लप्पा यल्दी, शिवसेना शहर उपप्रमुख संजय साळुंके, उद्योजक अमर अण्णा बिराजदार, सोमनाथ केंगनाळकर, लक्ष्मीकांत बिहानी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव समर्थ बंडे, भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश कबाडे, डोंगरेश चाबुकस्वार, रोहित कोळकूर, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, धीरज छपेकर, विनोद गडगी, रोहित परीट, किरण जाधव, अनुप कुलकर्णी यांनी केले। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।